हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज आहे दिवाळी आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मला माहिती आहे व्हिडिओ टाकायला खूप जास्त लेट झाला आहे पण करणार तरी काय दिवाळी म्हणले की काय सगळ्यांच्याच घरी कामं असतात सगळ्यांच्याच घरी गडबड गडबड असते तसं माझं पण सेम झालं कामं खूप होती आणि त्यामध्ये मला वेळच नाही मिळाला नंतर त्यातल्या त्या दिवाळीमध्ये सांचेचा बड्डे पण असतो त्यामुळं अजूनच थोडंसं लेट झाला पण व्हिडिओ मात्र मी काढून ठेवले होते आणि व्हिडिओ काढायचं म्हटलं की एडिटिंगला वगैरे वेळ जातो त्यामुळं वेळच नाही मिळाला तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी मी मोराची रांगोळी काढली होती आणि मी जवळपास साडेपाच पावणे सहाला उठून रांगोळी काढली ती रांगोळी कशी काढली आहे ते मला नक्की सांगा आणि इकडं पण सगळ्यांनी अशा रांगोळ्या काढून घेतल्या होत्या आणि आता ओवळायचं होतं तर इथं मी म्हणजे पिठाचे दिवे बनवून घेतले होते आणि मग ओवाळून वगैरे घेतलं आणि मग नंतर जो काही फराळ केलेला आहे ना तर तो सगळा ताटामध्ये घ्यायचा आणि सगळ्यांनी मिळून फराळ खायचा असतो तर बनवलं होतं बुंदीचा लाडू केला होता आणि बेसन लाडू केला होता नंतर रव्याचा लाडू केला होता अनारसे शंकरपाळी ही आहे आपली काय म्हणतो त्याला पालकची शेव केली होती चकली भरपूर असं फराळाचं काय काय आणि मी एवढं सगळं काहीच खाल्लं नाही पण व्हिडिओमध्ये म्हणजे मला फोटो वगैरे काढायचा होता आणि फोटोमध्ये कसं ताट छान व्यवस्थित नीट भरल्यालं असं असेल तर छान वाटतं त्यामुळे मी घेताना घेतलं खूप जास्त पण मला काही तेवढं खाणं झालं नाही पण फोटो मात्र छान निघाला होता तर करंजी एक घेतली चिवडा घेतला चला या तुम्ही सगळेजण दिवाळीचा फराळ करायला मस्त अशी आपली चकली शेव शंकरपाळी अनारसे मला सगळ्यात जास्त ह्याच्यामध्ये जा अनारसे आवडले होते खूप म्हणजे खूप भारी अनारसे झालेते आणि बुंदीचे लाडू तर हे सगळं आम्ही घरीच बनवलं होतं विकतचं काहीच नव्हतं आणि सगळं सग्ण सगळं इथं बघू शकता ह्या सगळ्या डब्यांमध्ये फराळाचं आहे इथं बेसन लाडू आहेत हे सगळे लाडू एकदम छान छान असे झालेत लाडू आणि भरपूर असं काय काय ह्याच्यामध्ये अनारसे आणि शंकरपाळे तर हे काय मला डबा खोलेलाच म्हटलं जाऊ दे नंतर संध्याकाळच्या वेळेस इथं संचितने रांगोळी सगळी खराब केली होती मस्त अशी लायटिंग वगैरे होती तर हा पहिल्या अंघोळी दिवशीचा व्हिडिओ होता आणि नंतर दुसऱ्या दिवशी मग म्हणजे दिवसभरामध्ये पण काय ना काहीतरी चालूच असतं सगळं आमच्या घरात कसं सगळे एकत्र आलं की मग गप्पा टप्पा असतात बाकीचे कामं असतात त्यामुळं राहिलं नंतर हा दुसऱ्या दिवशीचा आहे लक्ष्मीपूजन दिवसाचा त्यामुळं मी दोन्ही व्हिडिओ एकत्रच केलेत शूट आणि ते बघू शकता लक्ष्मीपूजनची आम्ही फुलाची मी आणि दीदींनी दोघींनी मिळून रांगोळी काढली होती सगळ्यातमध्ये आहे ती पंत आहे आणि साईडला एकदम छान अशी फुलांची रांगोळी काढली होती आणि नंतर हा इथं पण टीपॉयवरती पण दोन पंत्या वगैरे ठेवल्या होत्या नंतर जे काय आपण दिवाळीचा फराळ करतो ना तर तो फराळ वगैरे पण ठेवायचा आणि पूजा करून घ्यायची तर लक्ष्मीचा फोटो वगैरे काय काय ठेवायचं तर आई दादा दोघं मिळून पूजा करत होते आणि संचित सांची तर दोघं खेळत बसले होते दोघांची चालली होती काहीतरी मस्ती मस्ती खेळायचं आणि आमच्या इकडं ना लक्ष्मीपूजन दिवशी खूप म्हणजे खूप मोठ्याचा मोठा पाऊस झाला इकडे लक्ष्मीपूजनला पाऊस झाला होता का तर असं आहे मला माहिती आहे आता दिवाळी होऊन भरत जाता दोन दिवस झाले पण आता माझा व्हिडिओ थोडासा लेट असा चालला आहे आणि मग माझं चालू होतं हे करायचं आपले व्हिडिओ काढायचं दादा सगळ्यात पहिले पूजा करून घेतात हळदी कुंकू वगैरे लावायचं आणि लक्ष्मीपूजनला मेन महत्त्वाची असते केरसुनी तर केरसुनी वगैरे पण छोटीची का असे असायला पाहिजे आणि बाहेर एकदम बारीक बारीक असा पाऊस चालू होता संचित व चालू होतं फटाके उडवायचं काम तुम्हाला बाहेर पाऊस पण दिसत असेल पाणी पाणी झालं होतं सगळं आणि लायटिंग पण आमची थोडीशी पावसात भिजून ही झाली रांगोळी काढलेली ती तर विचारूच नका सगळी धुवून गेली आणि काय केलं होतं लक्ष्मीपूजन दिवशी आम्ही सकाळी पण रांगोळी काढली होती आणि संध्याकाळी तर लक्ष्मीपूजन आहे म्हणलं होती अगोदर सकाळी काढलेली रांगोळी ती पूर्ण धुवून काढलं होतं आणि नंतर दु संध्याकाळी पण रांगोळी काढली होती आणि आम्ही रांगोळी काढून अजून अर्धा तास पण होतोय नाहीत होतोय तोपर्यंत पाऊस आला आणि ती सगळी रांगोळी धुवून गेली तर असं झालं होतं काहीतरी काहीतरी असतं चालू आणि इथं बघू शकता चालू आहे पूजाच करायची आणि दोन दोन्ही साईडला दोन्ही हे केलं होतं ज्याचा समय आहेत आणि त्या समय अशा लाईटवरचे आहेत त्यामुळे दोन्हीकडे लावल्या होत्या एका समयचा उजेड जरा जास्त दिसतो आणि एका समयचा कमी असं का दिसते काय माहिती आहे कॅमेऱ्याचा पण थोडासा मोबाईलचा पण फोकस असेल कदाचित तर साई दीदी पण फोटो काढत होते त्यांचा इथं बघू शकता आतमध्ये मध्ये नाही त्या सेल्फी काढत होत्या त्यामध्ये धावून दोघे फोटो काढूया मी व्हिडिओ काढत होते त्या फोटो काढत होत्या त्यामुळे तुम्हाला दिसत असेल असं असतं दोघी मिळून आम्ही काय काय करत असतो माझं व्हिडिओ काढायचं चालू होतं त्यामुळे ते त्या, त्या, त्या होत आपण सेल्फी काढूया मग आम्ही असं व्हिडिओ काढत काढत एक दोन सेल्फी आपण काढून घेतल्या मी त्यांना म्हणलं मी व्हिडिओ काढते नंतर आपण मिळून सेल्फी काढूया तर आता नारळ फोडायचा होता आणि मग नारळ फोडण्यासाठी मग आता खाली कपडा ठेवला होता कपड्यावर त्या वरवंटा ठेवला होता आणि वरवंट्यावर मग आता नारळ दादा फोडायला लागले होते या ला या तर यावर्षी वर्षी दिवाळीला खरं कोणच नाही त्यामुळे दिवाळी असल्यासारखं असं काही वाटलं नाही त्यांच्या पप्पा पण नाहीत आणि भाऊजी पण त्यांचं ते काम होतं भाऊजी पण गेले बाहेर नंतर माझे दुसरी जाऊ आहे तर त्या पण नाही त्यामुळे सगळे कोण कोण नसल्यामुळे काही असं एवढं दिवाळी असल्यासारखं असं वाटलं नाही नाहीतर प्रत्येक वर्षी आम्ही तिघी नंतर ते तिघं आणि असं घर भरल्यासारखं सगळं सगळं वाटतं तसं ह्या वर्षी एवढं असं काही वाटलं नाही तसं आहे नारळ असा नारळ फोडून घेतला दाद आणि गेल्या वर्षी आमच्या दिवाळी करायची पण होती त्यामुळं गेल्या वर्षी पण नाही केली दिवाळी आणि ह्या वर्षी दिवाळीचं असं झालं कोण नसल्यामुळं काही दिवाळी असल्यासारखं पण नाही वाटलं आता मग दादांचं आणि आईंचं झालं आता दिदी आहे तर ओवाळून घेतील आणि नंतर दिदींचं झाल्या मग माझा नंबर असतो मी व्हिडिओ काढत असते त्यामुळे मी सगळ्यांच्या मागं मागं मागच असते फोटो पण काढायचे होते इथं तर मग मी म्हटलं काढा तुमचे फोटो पण काढू तर व्हिडिओ काढत काढत मी आई आणि दादांचे दोघांचे फोटो पण काढून घेतले तर असं आहे आणि संध्याकाळचं लक्ष्मीपूजनचं एक आठ वाजेपर्यंतच टायमिंग होतं नंतर मग पहिल्यांदा पूजा पटपट आवरून घेतलं सगळं रांगोळी काढायला आम्हाला थोडा वेळच लागला आणि रांगोळीचं कसं असं लक्ष्मीपूजन म्हटलं छानच वाटते की संध्याकाळच्या वेचारा रांगोळी असावी असं अगोदरची सकाळची होतीच पण तरी पण म्हणलं आज लक्ष्मीपूजन संध्याकाळचं किती गजबज असं वाटेल म्हणून आम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी रांगोळी वगैरे काढून मग सगळी पूजेची तयारी केली त्यात थोडासा वेळच झाला आणि मग लगेच पटपट पटपट दोघींनी आवरून घेतलं आणि मग आता पूजा चालली तरी ते दिदी आहेत तर त्या दोघींनी ओवाळून वगैरे घेतलं पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर आता माझा नंबर होता पण माझ्या नंबरचं झालं काय व्हिडिओ काढायला कुठं गायब झाला काय माहिती तर असं झालं आहे थोडंसं चला असू द्या मी पूजा तर तुम्हाला काही दिसली नसेल नंतर आम्ही संध्याकाळचं जेवण वगैरे करायला बसलो होतो तर असं होतातचा व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि खूप म्हणजे खूप दिवसानंतर दिवसानंतर काय कधी खातच नाहीत मला संचित आणि सांची दोघं हाताने जेवण करायला लागले स्कूलमध्ये जे खातील तेच घरी अजिबात खात नाही चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा बाय